नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत आर्द्रता व ढग। यामध्ये ढगफुटी पावसाचा वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी आपण अनुभवत असतो। कधी झिमझिम पाऊस तर कधी रिमझिम पाऊस, कधी थुईथुई पाऊस तर कधी रपरप पाऊस, कधी दोदो पाऊस तर कधी फक्त भुसभूस पाऊस। मग हा ढगफुटी काय प्रकार आहे? तर ढगफुटी हा सुद्धा एक वृष्टीचा प्रकार आहे। वृष्टी म्हणजे काय? तर पाऊस। पाऊस पडण्याच्या प्रकारापैकी हा एक प्रकार आहे। त्या ठिकाणी वृष्टी म्हणजे पाऊस हे तुम्हाला माहिती आहे, परंतु ही ढगफुटी नावाची वृष्टी, ढगफुटी नावाचा पावसाचा प्रकार तुम्ही कदाचित अनुभवलेला नसेल। तर हा जो पाऊस आहे तो ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, ऊर्ध्वगामी म्हणजेच जमिनीकडून वर जाणारे जे वारे असतात त्या वाऱ्यांना ऊर्ध्वगामी वारे म्हणतात। मग हे वारे काय करतात, त्या ठिकाणी पावसाच्या थेंबांना खाली येण्याच्या ऐवजी पुन्हा ते ढगामध्ये वरती ढकलतात। असे थेंब, पावसाचे थेंब परत परत वर गेल्यानंतर त्याच्या गारामध्ये रूपांतर होतं, थेंबाची जाडी वाढते, गारांची जाडी वाढते, आणि मग ते जड झालेले ढग त्या ठिकाणी या ऊर्ध्वगामी वाऱ्याला पेलवत नाहीत, आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी जो पाऊस सुरू होतो त्या पावसाला गारासह मुसळधार पाऊस सुरू होतो, म्हणून त्या पावसाला ढगफुटी असे म्हणतात। तर बालमित्रांनो, तुम्हाला आता ढगफुटी हा पाऊस समजला असेल, तर या ढगफुटीचं आणखी आपण स्वरूप समजून घेऊ की हा ढगफुटी म्हणजे काय, की एका विशिष्ट भागामध्ये विशिष्ट लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जेव्हा एकाच वेळेस त्या ठिकाणी होतो अशा पावसाला ढगफुटी असे मानले जाते। मग हा प्रकार कुठे होतो, हा ढगफुटीचा पाऊस सगळीकडे होतो का? तर नाही बालमित्रांनो, हा ढगफुटीचा पाऊस पर्वतीय प्रदेशामध्ये होतो, विशेषतः हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये जे राज्य आहेत त्या राज्यामध्ये अशा प्रकारचा ढगफुटीचा पाऊस वारंवार झाल्याचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, तशा बातम्या आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो। तर या भागामध्ये हा पाऊस वारंवार पडतो। अलीकडे मात्र निसर्गामध्ये बदल होऊन आपल्या भागामध्ये सुद्धा कधी कधी ढगफुटी सदृश्य पाऊस त्या ठिकाणी पडल्याचं आपण ऐकतो वाचतो। तर अशा प्रकारे बालमित्रांनो, हा ढगफुटी प्रकार त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे। ढगफुटी हा ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे तयार होतो, ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे पावसाचे थेंब वरती पुन्हा परत परत वर पाठवल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं वजन वाढतं, गारामध्ये रूपांतर होतं, आणि मग ते वजन त्या वाऱ्यांना पेलवता आले नसल्यामुळे त्या ठिकाणी जो पाऊस होतो तो मुसळधार पाऊस होतो, गारांचा पाऊस होतो, त्यालाच ढगफुटी असे म्हणतात। आणि तो एका विशिष्ट लहान भूभागावर होतो आणि त्याचं जे प्रमाण आहे ते 100 मिलीमीटरपेक्षा जास्त असतं, अशा प्रकारच्या पावसाला ढगफुटी असे म्हणतात।